मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत। आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी। मी तृप्ती कदम। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल सरदार पाटील यांची तालुक्यातील अनेक गावात मिरवणूक काढून जंगी सत्कार। जत प्रतिनिधी। जत येथील जिल्हा परिषदेचे सदस्य सरदार पाटील यांनी सांगली येथील जिल्हा बँकेचे संचालकपदी निवड झाल्याने त्यांच्या तालुक्यातील माडग्याळ, सोन्या, सुसलाबाद, कोतव्याला, बोबलात यांच्यासह अनेक गावातील ग्रामस्थांनी ढोल ताशाच्या गजरात जंगी मिरवणूक काढून स्वागत समारंभ सत्कार केला। यावेळी आमदार विक्रम सावंत, काँग्रेस तालुका अध्यक्ष अप्पाराय बिराजदार आदी उपस्थित होते। जत तालुक्याचे आमदार विक्रम सावंत यांनी जिल्हा बँकेच्या स्वीकृत सदस्यपदी सरदार पाटील यांची बिनविरोध निवड केली। म्हणून तालुक्यातील अनेक गावातील ग्रामस्थांनी ढोल ताशाच्या गजरात जंगी मिरवणूक काढली, यावेळी स्वागत करून सत्कार केला। यामध्ये जत तालुक्यात काँग्रेसची ताकद वाढावी व विरोधकांची अश्वमेघ रोखण्यासाठी आमदार विक्रम सावंत यांनी जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील यांना पुन्हा बँकेत संधी देऊन विरोधकांची बंड मोडीत काढली। त्यानुसार सांगली जिल्हा बँकेचे नूतन संचालक माननीय सरदार पाटील यांची आज तालुक्यातील अनेक माडग्याळ, कोथवे, बोबलात, सोन्याळ, सुसलात, आसणी, वसपेट, कुटाळवाडी, राजोबाचीवाडी, मायथळ, लकडेवाडी यांसह अनेक गावातील ग्रामस्थांनी जंगी स्वागत करून सत्कार केला। यावेळी सत्कार प्रसंगी बोलताना नूतन संचालक सरदार पाटील म्हणाले की जत तालुक्यांसारख्या दुष्काळी भागातील विकास सोसायट्या या आर्थिक सक्षम करण्यासाठी जिल्हा बँकेच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहे असे आश्वासन दिले। यावेळी या कार्यक्रमाला आमदार विक्रम सावंत, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अप्पाराय बिराजदार, बाजार समितीचे माजी सभापती संतोष पाटील, निलेश बांगणे, नगरसेवक भूपेंद्र कांबळे, जिल्हा परिषद सदस्य व बँकेचे संचालक सरदार पाटील, विक्रम फाउंडेशनचे अध्यक्ष अॅडव्होकेट युवराज निकम, माजी उपसरपंच दिलीप सोलापूर, सलीम पाचापुरे, माजी नगरसेवक। आज जिल्हा बँकेच्या स्वीकृत संचालकपदी जत तालुक्यातून माजी जत तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय विक्रमदादा यांनी माझी स्वीकृत म्हणून निवड केली। त्यासाठी माडग्याळ, कुलळवाडी, राजोबाचीवाडी, वसपेट, अंकलगी, लकडेवाडी माडगाळच्या सर्व परिसरातील लोकांनी आज माडगाळ येथे सत्काराचं नियोजन केलंय आणि या नियोजनासाठी सर्वांनी दिवसभराभोवत एक मेहनत घेतली। सर्वांची प्रथमता दिलगिरी व्यक्त करतो की कार्यक्रमाला वेळ झाला, कारण आम्ही ज्या ठिकाणी थोडंफार उद्घाटनाला गेलो बरेचसे 2-3 गावामध्ये तिथं थोडं दादांच्या सुसलात गावामध्ये सुद्धा थोडं जंगी मिरवणुकीचं तिथं स्वागत झालं, त्यामुळे थोडासा वेळ लागला। त्याबद्दल सर्वांच मनापासून दिलगिरी व्यक्त करतो आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय विक्रमदादा, त्याचबरोबर जत तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आदरणीय अपू काका, त्याचबरोबर लकडेवाडीचे सरपंच आमचे मित्र एकनाथ बंडगर, त्याचबरोबर डॉक्टर सावंत, माळे मॅडम, कोलावाडीचे सरपंच, सावकार, सर्वच शेजारी, सर्वच मान्यवर, तुम्ही माडगाळातील सर्वच तरुण मंडळी, तरुण मित्र, वडीलधारी मंडळी, खरोखरच मला लांबून वाटायचं की आम्ही, कारण दादा सुरुवातीपासून मी थोडस माडगाळवर पहिल्यापासून लक्ष केंद्रित केलं होतं, पण योगायोगानं या पंचायत समिती गणामध्ये मागासवर्गीय आरक्षण पडलं आणि इथं माझा आमचं थोडस गावही पलीकडच्या बाजूला गेलं संकला, त्यामुळे आमचा दादा इथं पताकट झाला। कारण खूप चांगली तयारी या ठिकाणी केली होती की खूप वन साइड बाजू मारायची एवढ्यापर्यंतची मजल आम्ही दादा केली होती, पण तसं काही झालं नाही आणि या ठिकाणी मग इथं ओपन पुरुष पडलं आणि पलीकडच्या दरीबोटच्या गटामध्ये ओबीसी पुरुष पडला आणि त्या ठिकाणी मी तिथं जिल्हा परिषद सदस्य झालो। जर का जिल्हा परिषद सदस्य दरीबोटची मध्ये झालो तरी सुद्धा दादा माडगाळवासियांनी किंवा माडगाळातल्या तरुण मित्रांनी, वडीलधारी मंडळींनी आमच्यावरचं प्रेम कधीही कमी होऊ दिलं नाही। कुठला गावातला एखादा बारशाचा जरी कार्यक्रम असला दादा तर ही पोरं, ही मुलं, ही वडीलधारी मंडळी खास करून आम्हाला आवर्जून बोलण्याचा प्रयत्न करतात। एवढी काही आपली परिस्थिती नसते दादा, त्यामुळे आम्ही थोडस प्रत्येक कार्यक्रमाला थोडस निग्लेक्ट करण्याचा प्रयत्न करतो, कारण थोडासा गाजावाजा करण्याची आम्हालाही थोडी विविध भागांमध्ये विविध भागांचे कामांचं उद्घाटन होतं आणि या उद्घाटन प्रसंगीच त्याचबरोबर या ठिकाणी आज माझा
आदरणीय विक्रम दादांनी डीसीसी बँकेमध्ये स्वीकृत संचालक म्हणून मला माझी निवड केली याबद्दल सुसलाड ग्रामपंचायतच्या वतीने माझा जो सत्कार ठेवला या सत्कारासाठी उपस्थित असलेले याच गावचे सन्मान्य सुपुत्र आदरणीय तालुक्याचे आमदार आदरणीय विक्रम दादा त्याचबरोबर जत तालुका काँग्रेसचे तालुका अध्यक्ष आदरणीय अप्पू काका त्याचबरोबर उमदी गावचे नेते आदरणीय वाहब मोल्ला या गावचे सरपंच उपसरपंच संजय काका सावंत सर्वच स्टेजवर सर्वच मान्यवर पुढील वडीलधारी मंडळी तरुण मित्र मंडळ आणि माझ्या धनगर समाज बांधव खरोखरच मला वाटते की जत तालुक्यामधील ही पहिलीच घटना असेल की एखादा आमदार आपलं उदाहरण कसं देतो बघा की ज्यावेळेला स्वीकृत ज्यावेळेला बँकेची निवडणूक झाली आणि थोडंफार अपघाताने पुढचा उमेदवार निवडून आला आमच्या दोन तीन मतानं आणि निवडणूक झाल्यापासून स्वीकृतीची चर्चा चालू झाली होती आणि मी असल तालुका अध्यक्ष अप्पू काका असतील माझे काँग्रेसचे ज्येष्ठ मंडळी सगळे असतील त्या सगळ्यांचं म्हणणं होतं की ठीक आहे काय थोडी राजकारण असतं जय पराजय असतो पण आमची दादांना विनंती होती की दादा आपण डीसीसी बँकेमध्ये स्वीकृत म्हणून जावं शेवटच्या क्षणापर्यंत आम्हाला दादा आम्ही विनंती करत होतो पण दादा काय त्यांचे हात सोडायला तयार नव्हते बुधवारी मला दादांचा दुपारी फोन आला त्याच्या पहिले अप्पू काकांचा फोन आला अप्पू काका दादानी अप्पू काकांना फोन केला अप्पू काकांनी सांगितलं की बाबा मी थोडे पक्ष सोडून आलोय तरुण पोरग आहे आणि जातीय समीकरण जर झालं तर तालुक्यामध्ये आपण एखाद्याला समाजाला न्याय दिल्यासारखा होईल दादा त्यामुळे तुम्ही अप्पू काकांनी मोठ्या मनाने सांगितलं स्वतः वास्तविक पाहता अप्पू काका सुद्धा त्या रेस मधले होते इतर समाजाचे होते पण अप्पू काकांनी सुद्धा आता दादांसारखंच मोठं मन केलं आणि सांगितलं की धनगर समाजाचं पोरग आहे आणि त्या पोराला जर आपण संधी दिली तर चांगल्या पद्धतीनं एक तालुक्यामध्ये मेसेज आले एक नेता म्हणून आपण कशा पद्धतीनं लोकांचा सांभाळ करताय लक्षात येईल त्याच पद्धतीनं बुधवारी दादानी 12 वाजता मला फोन केला आणि मला सांगितलं की आपलं सरळ पाटील पूर्ण नाव काय सांगा मी दादांना त्यावेळेला सांगितलं की मला लक्षात आलं दादा असं काय नको तुम्ही सुखरूप मी जावं आमची प्रामाणिकपणा निश्चय आहे पण त्यांनी मान्य केलं नाही मी तुमचं नाव दिले फक्त तुमचं पूर्ण नाव म्हणून सांगितलं आणि त्या दिवशी माझी दादानी